नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायनॅमिकर निदेशक श्री साईबाबा आयटीआय शिर्डी। आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये लोकेटिंग अँड सपोर्टिंग या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत। लोकेटिंग अँड सपोर्टिंग त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रो, आजच्या ह्या लेसनमध्ये आपण माहिती पाहण्यापूर्वी आपण पाठीमागच्या लेसनमध्ये लोकेटिंग अँड क्लॅम्पिंग संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे की जीगन पिक्चरमध्ये ज्या जॉबवर ऑपरेशन करावायचे त्याला योग्य पद्धतीने लोकेटिंग करून योग्य प्रकारे क्लॅम्पिंग होणं गरजेचे असते। कारण ऑपरेशनच्या दरम्यान, ऑपरेशनच्या काळात जॉब हा योग्य प्रकारे लोकेट आणि क्लॅम्पिंग होणं गरजेचं असतं। अन्यथा ऑपरेशनच्या काळात जॉब सेल झाला तर जो जॉब आपण बनवणार आहे तो स्क्रॅप होण्याची शक्यता असते। तर अशा लोकेटिंग आणि सपोर्टिंग या लेसनच्या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहूया। तर जीवन पिक्चरमध्ये लोकेटिंग व सपोर्टिंगसाठी योग्य व्यवस्था असावी। लोकेट करणे म्हणजे जॉब त्याच्या योग्य स्थितीत जीवन पिक्चरमध्ये बसवणे होय। तर सपोर्ट म्हणजे आपण इंट्रोडक्शन दोघांच्या माध्यमातून ही माहिती पाहतोय। तर आपण पाहिलं की लोकेट करणे म्हणजे जॉब त्या जीवन पिक्चरमध्ये योग्य स्थितीत बसवणे होय। तर सपोर्ट म्हणजे सपोर्टिंगचा सपोर्ट म्हणजे आधार देणे होय। अचूकता व इंटरचेंजेबिलिटी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जॉब हा एका स्थितीत लोकेट केला पाहिजे। तर अशा प्रकारे ही माहिती लोकेटिंग आणि सपोर्टिंग ही इंट्रोडक्शन प्रस्तावनेच्या अनुषंगाने पाहिली। त्यानंतर मेथड्स ऑफ लोकेशन पाहणार आहोत। तर या आकृतीच्या माध्यमातून आपण मेथड्स ऑफ लोकेशन पाहणार आहोत। एक जॉब दाखवलेला या ठिकाणी किंवा एक प्रतिमा दाखवलेली आहे त्या अनुषंगाने आपण ही माहिती पाहणार आहोत। तर ह्या मध्ये या आकृतीच्या माध्यमातून दाखवल्याप्रमाणे जॉब हा अवकाशात पूर्णपणे मुक्त आहे। या स्थितीतील जॉबला बारा डिग्रीज ऑफ फ्रीडम याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अशा प्रकारे या 11 आणि 12 अशा वेगवेगळ्या 12 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे। याचा अर्थ असा की जॉब हा वेगवेगळ्या दिशेत एकूण पद्धतीने हलू शकतो, अशा वेगळ्या पद्धतीने हा जॉब हलू शकतो। त्यामध्ये फ्रीडम ऑफ ट्रान्सलेशन, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ ट्रान्सलेशन, त्यामध्ये एक्स एक्सवर किंवा ह्या क्रॉसच्या वाय एक्सेसवर किंवा व्हर्टिकली उभ्या झेड झेड एक्सेसवर दोन्ही दिशेत म्हणजे वाय अक्षावर डावीकडे व उजवीकडे, त्याचप्रमाणे झेड एक्सेससाठी एकूण 6 मोमेंट यांना फ्रीडम ऑफ ट्रान्सलेशन असे म्हणतात। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे फ्रीडम ऑफ ट्रान्सलेशन पाहिलं आपण, त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ रोटेशन। तर फ्रीडम ऑफ रोटेशन म्हणजे एक्स एक्सेस भोवती किंवा वाय एक्सेस भोवती किंवा झेड एक्सेस भोवती दोन्ही दिशेत क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हा जो जॉब असतो तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज आणि विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज असे एकूण 6 रोटेशनल मुवमेंट यांना फ्रीडम ऑफ रोटेशन असे म्हणतात। अशा प्रकारे अवकाशातील स्पेस कोणत्याही जॉबसाठी एकूण 12 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात। जॉब अचूकतेने लोकेट करण्याकरता, जॉब हा त्या जीवन पिक्चरमध्ये अचूकतेने लोकेट करण्यासाठी ह्या 12 मुवमेंट यांना विरोध झाला पाहिजे। तर अशा प्रकारे ही मेथड्स ऑफ लोकेशन अनुषंगाने आपण माहिती पाहिली, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ ट्रान्सलेशन आणि फ्रीडम ऑफ रोटेशन ही माहिती पाहिली।
त्याच्यानंतर तीन दोनश एक लोकेशन मेथड, तीन दोनश एक लोकेशन मेथड किंवा लोकेशनची पद्धत, तर जॉब हा सहा पिनच्या सहाय्याने लोकेट केला जाऊ शकतो, जेणेकरून 9 degrees ऑफ फ्रीडम त्यांना विरोध होईल, याला 6-point लोकेशन असे म्हणतात. 6-point लोकेशन म्हणजे सहा पिना पैकी तीन पिन एका प्लेन मध्ये, तर दोन पिन त्याला लंब असणाऱ्या दुसऱ्या प्लेन मध्ये, तर उरलेली एक पिन पहिल्या दोन प्लेन यांना लंब असणाऱ्या व त्याच्या शेजारी असणाऱ्या तिसऱ्या प्लेन मध्ये बसवलेली असते. अशा प्रकारे या पद्धतीला तीन दोन एक लोकेशन पद्धत असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही माहिती ही तीन दोन एक लोकेशन मेथड संदर्भातली. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ लोकेशन, लोकेशनचे तत्व. तर प्रिन्सिपल ऑफ लोकेशन, प्रिन्सिपल ऑफ लिस्ट पॉइंट, प्रिन्सिपल ऑफ लिस्ट पॉइंट, लिस्ट म्हणजे कमीत कमी. तर ह्या तत्वानुसार कमीत कमी लोकेटिंग पॉइंट यांचा जॉब एका प्लेन मध्ये लोकेट करण्यासाठी उपयोग केला जातो. तीन दोन एक ह्या लोकेशन पद्धतीने तीन पीच या जिग पिक्चरच्या तळाशी बसवलेल्या असतात, कारण हे कमीत कमी लोकेटिंग पॉइंट आहेत. यामधून असे प्लेन काढता येईल यावर जॉब बसू शकेल. आता दुसऱ्या प्लेन बद्दल जर फक्त एकच पिन वापरली तर जॉब तिच्या भोवती अंशता फिरेल म्हणून दोन पिन्स वापरल्या जातात. तिसऱ्या प्लेनसाठी फक्त एकच पिन पुरेशी असते. अशा प्रकारे ही माहिती प्रिन्सिपल ऑफ लोकेशन संदर्भात पाहिली. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ एक्स्ट्रीम पोझिशन, यामध्ये अनुषंगाने लोकेटिंग पॉइंट हे शक्य असेल तेवढे एकमेकापासून दूर असावेत, त्यामुळे जॉबची हालचाल कमीत कमी होईल हे पाहिले जाते. एकमेकांना लंब असणाऱ्या प्लेनचे तत्व, सर्वात समाधानकारक लोकेटिंग पॉइंट हे तीन दोन एक लोकेशन पद्धतीमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे एकमेकांना लंब असणाऱ्या प्लेनवरील आहेत. जर लोकेटिंग पृष्ठभाग एकमेकाला लंब नसतील तर खालील अडचणी निर्माण होतात. एक, पिचपाट वर उचलण्याची शक्यता असते. दोन, चिप्समुळे लोकेटिंग पॉइंटची हालचाल होऊन जॉब लोकेट करण्यामध्ये मोठा दोष उद्भवतो. लहान लोकेटिंग पृष्ठभाग, लहान लोकेटिंग पृष्ठभाग उदाहरणार्थ रेस्ट बटन, सपोर्टिंग पिन किंवा इलेक्ट्रिकल लोकेटर यापासून होणारे फायदे पुढील प्रमाणे सांगता येतील. त्याच्यामध्ये एक, स्वच्छ करण्यासाठी या लहान लोकेटिंग पॉइंटला कमी वेळ लागतो. दोन, मटेरियल व लेबर यांच्यात बचत होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रिप्लेसमेंट अँड क्लिनिंग. तर रिप्लेसमेंट आणि क्लिनिंगची सोय, सर्व लोकेटिंग पॉइंट की ज्यांचे घर्षण होते ते लवकर बदलता आले पाहिजे अशी व्यवस्था हवी की चिप्स गोळा होणार नाहीत आणि लवकर साफ करता येतील. अशा प्रकारे या झिगन पिक्चरमध्ये ही रिप्लेसमेंट आणि क्लिनिंगची व्यवस्था असावी. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेसनच्या अनुषंगाने लोकेटिंग अँड सपोर्टिंग यामध्ये अनुषंगाने माहिती पाहत असताना जिग अँड पिक्चरमध्ये लोकेटिंग आणि सपोर्टिंगची योग्य व्यवस्था त्यामध्ये केलेली असावी की जेणेकरून लोकेट करणे म्हणजे जॉब ह्या जिग अँड पिक्चरमध्ये योग्य त्या जागी स्थितीत बसवणे होय. तर सपोर्ट म्हणजे किंवा सपोर्टिंग म्हणजे आधार देणे होय. अचूकता व इंटरचेंजेबिलिटी हे उद्देश साध्य होण्याकरता ह्या जिगन पिक्चरमध्ये प्रत्येक जॉब हा एकाच स्थितीत लोकेट केला गेला पाहिजे. तर या प्रकारे ही माहिती आपण पाहिली. त्याच्यामध्ये मेथड्स ऑफ लोकेशन पाहत असताना त्याच्यामध्ये हा जो जॉब असतो तो अवकाशात पूर्णपणे मुक्त असतो. त्याला जॉबला 12 degrees ऑफ फ्रीडम आहेत.
यथार्थावू असा होतो की जो आप वेगवेगळ्या दिशेत एकूण 12 पद्धतीने हलू शकतो. एकूण हा जो आहे हा 12 पद्धतीने हलू शकतो. पद्धतीने माहिती आपण पाहिली, त्याप्रमाणे फ्रीडम ऑफ ट्रान्सलेशन, फ्रीडम ऑफ रोटेशन, त्यानंतर तिन्हा दोनरशिप लोकेशन मेथड, प्रिन्सिपल ऑफ लोकेशन, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ एक्स्ट्रीम पोझिशन, रिप्लेसमेंट अँड क्लिनिंग इत्यादी मुद्द्याच्या अनुषंगाने आज आपण या लेसनमध्ये ही माहिती अभ्यासली. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.